नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. राज्यातील सुमारे 25,000 प्राध्यापकांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी केले आंदोलन. प्रेझेंटेशन द्या, 5 प्रभावी निर्णय सांगा, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कामगिरीचा आढावा. थकित ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन. कारखाना अध्यक्षांच्या वाड्यासमोरच केले शेतकऱ्यांनी ठेया देऊन बोंबाबोंब आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ. आणि अंबडच्या घनसावंगीत दोघांची आत्महत्या, परिसरात पसरली शोककळा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यभरातील जवळपास 25,000 प्राध्यापक आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विविध मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी आक्रमक रूप धारण केलंय. राज्यभरातील सुमारे 25,000 प्राध्यापक आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करणार आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने दिलाय. 40% रिक्त जागा त्वरित भराव्यात आणि 7वा वेतन लागू करावा यासह 9 मागण्यांसाठी प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. प्राध्यापक आजपासून महाविद्यालयात येतील पण कोणतेही काम करणार नाहीत. मात्र ज्या महाविद्यालयात परीक्षा सुरू आहेत त्या नियमित पार पडतील. दरम्यान या मागण्यांबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत उद्या दुपारी 3 वाजता बैठक होणार असून जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनाचा पावित्रा कायम ठेवणार आहेत असं समजतंय. काय आहेत प्राध्यापकांच्या मागण्या, पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. प्राध्यापकांच्या काही मुख्य मागण्या: शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, 71 दिवसांचा पगार तातडीने द्यावा, 7वा वेतन आयोग तातडीने लागू करावा, DCPS बरखास्त करून जुनी पेन्शन योजना आणखी वाढवावी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे इक्वल पे फॉर इक्वल वर्क या तत्वाची अंमलबजावणी करावी, 6व्या वेतन आयोगातील विसंगती दूर कराव्यात, UGCच्या नियमांप्रमाणे सर्व शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवावे, उच्च शिक्षण कार्यालयाच्या सहसंचालक आणि संचालकांचा मनमानी कारभार थांबवावा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. प्रेझेंटेशन द्या, 5 प्रभावी निर्णय सांगा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. सोमवारी 6 मंत्र्यांचा गेल्या 4 वर्षातील कामगिरीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढाव्याच्या पहिल्या दिवशी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री प्रकाश मेहता, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि ग्रामसेवक मंत्री पंकजा मुंडे यांचा गेल्या 4 वर्षातील कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. या आढावा बैठकीवेळी संबंधित खात्याचे राज्यमंत्रीही उपस्थित होते. प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आपल्या कारकिर्दीत जनतेवर प्रभाव टाकणारे कोणते महत्वाचे 5 निर्णय घेतले याचे प्रेझेंटेशन करण्यास सांगितले होते. महत्वाचं म्हणजे या आढावा बैठकीसाठी मंत्री आणि संबंधित राज्यमंत्र्यांना वेगवेगळे बोलवण्यात आले होते. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. थकित ऊस बिल तातडीने द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या वाड्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी ठिय्या देऊन बोंबाबोंब करत आंदोलन केलंय. थकित ऊस बिल तातडीने द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या वाड्यावर मोर्चा काढून वाड्यासमोरच बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी बोंबाबोंब करून देशमुख यांचा निषेध करण्यात आला. स्वाभिमानीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ऊस बिल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत पोलीस ठाण्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. आटपाडीतील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा स्टँड मार्गे देशमुख यांच्या वाड्यावर आला. त्या ठिकाणी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले की माणगंगा कारखान्याने 2 वर्षांपासून बिलं दिलेली नाहीत. ऊस बिलासाठी यापूर्वी कारखान्यावर दगडफेक करण्यात आली होती. 2 मोर्चे काढले. गत महिन्यात 27 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी 15 सप्टेंबर रोजी बिल काढतो असे लेखी आश्वासन राजेंद्र अण्णा देशमुख यांनी दिले होते.
मात्र 24 सप्टेंबर उजाडला तरी अद्यापही बिले मिळालेली नाहीत, त्यामुळे जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा निर्धार करूनच या ठिकाणी बसलो आहोत, त्यामुळे आज जरी थंड असलो तरी उद्या वाड्यात घुसू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मानगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं 15 सप्टेंबर पूर्वी सर्व शेतकऱ्यांची थकीत बिलं देतो असं लेखी पत्र 27 ऑगस्ट रोजी ज्या मोर्चा आम्ही ज्यावेळी काढला त्यावेळी दिलं होतं. मात्र 24 सप्टेंबर उजाडला तरी अद्याप ही मानगंगा कारखान्याच्या वतीनं ऊस बिलं देण्यात आलेली नाहीत. त्यामुळंच आज आटपाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कारखान्याचे चेअरमन राजेंद्रांना देशमुख यांच्या वाड्यावरती मोर्चा काढला आणि सगळे शेतकरी त्यांच्या वाड्यासमोर ठिय्या आंदोलन देऊन बसलेले आहेत. आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा निर्धार असा आहे की जोपर्यंत ऊसाची बिलं मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणाहून एकही शेतकरी हलणार नाही. भले या ठिकाणीच मरण आलं तरी बेहतर, मात्र शेतकरी बिल घेतल्याशिवाय या ठिकाणाहून हलणार नाही. आणि शेतकऱ्यांनी असाही निर्धार केलेला आहे की शेतकऱ्यांच्या जेवण पाण्याची किंवा कशाची व्यवस्था याची फिकीर न करता शेतकरी उद्या आटपाडीतल्या गावा घराघरामध्ये जाऊन भाकरी मागून माधुकरी मागून हे सगळे शेतकरी जेवणार आहेत. आणि आटपाडीतल्या सगळ्या शेतकरी नागरिकांना आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रत्येक घराघरामध्ये एक भाकरी आणि थोडी भाजी शेतकऱ्यांसाठी ज्यादा करावी. आमचे शेतकरी घरोघरी येतील आणि आपल्याकडे माधुकरी मागतील तर शेतकरी भावांनी आणि आटपाडी परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या आंदोलनाला अशा पद्धतीने सहकार्य करावं असं आवाहन या निमित्ताने करतात. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, आटपाडी. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. सोनल दारोकार असं मृत युवकाचं नाव आहे. हा युवक अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव येथील अग्रसेन चौकात बसने दिलेल्या धडकेत एक युवक जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील मृतक हा अकोला जिल्ह्यातील असल्याचे समजतंय. अकोला जिल्ह्यातील अटकरी येथील सोनल दादाराव दारोकार असे मृतकाचे नाव असून सदर युवक हा अग्रसेन चौकात उभा असताना खामगावच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने अग्रसेन चौकात त्याला धडक दिली. या अपघातात हा युवक जागीच ठार झाला आहे. या घटनेचा तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. अंबड तालुक्यातील अनिल राखुंडे या 17 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर घनसावंगी तालुक्यातील बाळासाहेब शिंदे या 34 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घनसावंगी तालुक्यातील देवी देहगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी बाळासाहेब निवृत्ती शिंदे या युवकाने शनिवारी रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याला उपचारासाठी जालन्याच्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजतंय. या शेतकऱ्याकडे 1 एकर जमीन असून त्यांच्याकडे खासगी बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच कर्जाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतंय. तसेच अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील अनिल संजय राखुंडे या 17 वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना अंदाजे 7:30 सुमारास घडली. अधिक तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी ओमप्रकाश उढाण, अंबड. इंधन दरवाढीसह इतर धोरणांच्या विरोधात औरंगाबाद येथे शहर काँग्रेसच्या वतीने एल्गार काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, बेरोजगारी, त्रस्त झालेले शेतकरी आणि खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला येणाऱ्या निवडणुकीत धूळ चारण्याचा निश्चय करून औरंगाबाद जिल्हा आणि शहर काँग्रेसने एल्गार यात्रा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना रोजगार देऊ, इंधनचे दर कमी करू, शेतकऱ्यांसह जनतेला अच्छे दिन येतील असे खोटे आश्वासनं दिली. पण अच्छे दिन तर सोडाच, बुरे दिन मात्र खूप आलेत. आरक्षणासाठी विविध समाजाला आश्वासित केले होते, त्यांच्या पदरी निराशाच आली आहे या निमित्ताने सांगण्यात आले. एल्गार यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्य सरकारवर सडकून टीकाही केली. औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू केले जात नाही, टँकर सुरू करण्यासाठी कलेक्टरकडे जावे लागते. अनेक चक्रा मारूनही जनतेला पिण्याचे पाणी मिळेना ही या सरकारच्या कारभाराची पद्धत सुरू असल्याचा दाखला
आमदार अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवला. यावेळी माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनीही मोदींविरुद्ध कडाडून टीका केली. राफेल विमान खरेदीत मोदींनी भागीदारी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमदार सुभाष जांभड यांनीही यावेळी सरकारवर टीका केली. काँग्रेसची ही एल्गार यात्रा 1.5 महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच गावात जाऊन मोदी आणि राज्य सरकारचे कारनामे पटवून देणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद शहरातील प्रत्येक वार्डात पोहोचणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 2019च्या होणाऱ्या निवडणुकीत भाजपला पराभूत करून काँग्रेसला सत्तेवर आणण्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी केला. काँग्रेसने सुरू केलेल्या एल्गार यात्रेच्या क्रांती चौकात झालेल्या सभेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या सरकारने लोकांना आमिष दाखवलं, लोकांची दिशा भूल केली, त्यांची खरी लढाई लढण्यासाठी काँग्रेसच्या सिपायाला रस्त्यावर उतरावं लागल. आणि यासाठी खरं म्हणजे ही एल्गार यात्रा आहे. ही एल्गार यात्रा यासाठी आहे का, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, ग्रामीण भागामध्ये पियायला पाणी नाही, सरकार टँकर देत नाही, कलेक्टर महोदयांकडे साध्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी यावं लागतं. मागच्या सरकारच्या वेळेस टँकर देण्याचा अधिकार तहसीलदारांना होता. आज कलेक्टरकडे येतो, आपण याच्यावरून अंदाजा लावा का हे सरकार सर्वसामान्य जनतेला किती कशा पद्धतीने अडवणूक पिडवणूक करू लागला. या देशामध्ये 2014ची आठवण असेल आपल्याला. काही झालं तरीही भ्रष्टाचाराच्या नावाने लोकांच्या दिशाभूल करण्याचा पाप या सरकारने केलं. काँग्रेस पक्षाला बदनाम केलं. हे आज सत्तेवर आहे. या लोकांनी सांगितलं होतं का आम्ही आता चौकीदार म्हणून काम करणार आहे, कोणी म्हणलं सालदार म्हणून काम करणार आहे. परंतु रायफेलच्या माध्यमातून फ्रान्सच्या पंतप्रधानांनी सर्व माहिती दिली का, ज्याला कागदाचा घोडा बनवण्याचा अधिकार नव्हता, त्याच्याकडे फॅक्टरी नव्हती, त्याला रायफल सारख्या अत्याधुनिक हेलिकॉप्टर विकत घेण्याचा सौदा देण्याचा पाप कोणी केला असेल तर या नरेंद्र मोदी सरकारने केलाय. म्हणून त्याचा धिक्कार आपण सर्वांनी करायला पाहिजे. आपण पाहिलं का 560 कोटी रुपयाचा 526 कोटी रुपयाचा रायफेलचा विमान काँग्रेसच्या सरकारने फ्रान्स सरकार सोबत केला होता. तोच विमान या सरकारने, तोच हेलिकॉप्टर या सरकारने 1600 कोटी रुपये मध्ये घेतला. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद. येवला तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफ जवान दिगंबर शेळके यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र दिगंबर यांची आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी केली जाणार असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नसल्याची माहिती आसाम येथील तेजपूरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या लेखी पत्रात दिली. हा उल्लेख केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आलेल्या पत्रातील माहिती दिली. आसाम येथील तेजपूरच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री दिगंबर माधव शेड़के जो मनोरी गांव के रहने वाले हैं, वो हेड कांस्टेबल पद पर सीआरपीएफ में 30 बटालियन तेजपुर में कार्यरत थे. उनकी कल मृत्यु हो गई. उसको लेकर के तेजपुर पुलिस ने अकस्मात मृत्यु दाखिल की है और उनकी पार्थिव शरीर आज यहाँ आई थी इस गांव में. तो गांव वालों का बोलना था, गांव वालों के उनके नातेवाई की घातपात की शक्यता थी उनको तो, और उनको उसके खिलाफ कुछ इंक्वायरी पेंडिंग थी ऐसा इनका बोलना था. तो वहाँ के सीओ जो डिप्टी कमांडेंट है वहाँ के, उन्होंने उनको लेखी लिख करके दिया है कि श्री दिगंबर माधव शेड़के के खिलाफ कोई भी इंक्वायरी पेंडिंग नहीं थी. आज के डेट में कोई भी इंक्वायरी पेंडिंग नहीं थी. इसको लेकर के गाँव वालों को विश्वास हुआ है और इनकी जो अर्ज है घातपात को लेकर के, उसको हम चौकसी के लिए माननीय पुलिस अधीक्षक नासिक ग्रामीण की तरफ से वहाँ के पुलिस अधीक्षक को भेज देंगे ताकि इसकी सखोल चौकसी होकर के अकस्मात मृत्यु के तपास में जो भी निष्पन्न होगा वो पुलिस उसकी पूरी कार्रवाई करेगी. सीआरपीएफ के लोग खुद पार्थिव शरीर को लेकर मुंबई से आए हैं. यावेळी मोनोरी गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शेळके यांच्या मृतदेहाला मुलगा हर्षल याने मुखाग्नी दिला. यावेळी सीआरपीएफच्या पथकाने मानवंदना दिली.
शोकाकुल वातावरणात जवान दिगंबर शेळके यांचा अंत्यविधी पार पडला. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. पुणे जिल्ह्यातील शेतकरी देखील आता रेशीम शेतीकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. झारगडवाडीच्या विजय जानकर आणि स्वप्नील जानकर यांनी ऊस शेतीला फाटा देत रेशीम शेती केली आहे. पाहूया त्यांची ही यशोगाथा. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील स्वप्नील जानकर यांची झारगडवाडीत शेती आहे. या शेतीत पूर्वी ते ऊसाची शेती करायचे, मात्र ही ऊस शेती त्यांना परवडत नसल्याचं समजलं. ही बाब लक्षात घेता ते एका नव्या पिकाच्या शोधात होते. त्यावेळी जानकर यांना रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर जानकर यांनी रेशीम उद्योग शेतीला भेट देऊन त्याचे अर्थशास्त्र समजून घेतले. सर्व बाबी समजून घेतल्यानंतर रेशीम शेतीच करायची हे मनात पक्के केले. त्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन संगोपन गृहाच्या रचनांचाही अभ्यास जाणून घेतला. त्यातून स्वतःच्या कल्पनेची भर घालत त्याचे संगोपन देखील केले. पण ज्या वेळेस आळी कोष करण्याच्या पद्धतीमध्ये येते, कमीत कमी त्याला 24 दिवस लागतात. त्यावेळेस आपण एक चंद्रिका म्हणून एक हे असते, जाळी असते, त्याच्यावरती हात धरतो. त्याच्यानंतर हा कोष तयार होतो. 30 दिवशी हा कोष तयार होतो. त्या आपण हा कोष कमीत कमी 30 दिवस झाल्यानंतर हा कोष तयार होतो. हा कोष आपण व्यापाऱ्यांना विकू शकतो किंवा आपण स्वतः कर्नाटकला जाऊन किंवा आणि कसं मार्केट आहे तिथं जाऊन आपण हे कोष विक्री करू शकतात. काही व्यापारी इथं येऊन ह्या कोषची मागणी करतात. हे कोष आपण 250 ते 300 रुपये किलो प्रमाणे देतो. रेशीम उद्योगामधून खर्च वजा जाता प्रत्येक बॅचला 40 ते 50 हजार रुपये निव्वळ उत्पन्न शिल्लक राहत असते. बाईट स्वप्नील जानकर, रेशीम शेतकरी 1, व्हिओ 2. मागील 10 वर्षांपासून 20 गुंठ्यापासून रेशीम शेती सुरुवात करणाऱ्या जानकर यांनी ओलीत लागवडीखाली क्षेत्र वाढ करत ते 2 एकरापर्यंतची वाढ त्यांनी केली आहे. पूर्वी 100 ते 200 किलो मिळणारे रेशीम कोशांचे उत्पादन त्यामुळे 500 किलोंच्या वरती गेले आहे. त्यामुळे नफ्यात चांगलीच वाढ झाली. सध्या प्रत्येक महिन्याच्या लॉटमध्ये त्यांना 50 ते 60 हजाराचे उत्पन्न मिळते. वर्षभरात जवळपास 7 लाखांचे सरासरी उत्पन्न हाती येते. त्यातून खर्च वजा करता वर्षभरात 4 लाखांचे उत्पन्न त्यांना मिळते. एक म्हणजे साधारणपणे आपण तुती एक पहिल्या महिन्यामध्ये तुती लावतो. त्यानंतर आपण तुती जशी जशी 1 महिन्यानंतर मोठी होते ना, त्यानंतर आपण शेड एक शेड असतंय, त्या आपण 40x40 शेड तयार केलेलं आहे. त्यामध्ये आपण 36x8 रॅक तयार केलेले, त्या एका रॅकमध्ये 5 कप्पे तयार केलेले आहेत. आपण तोपर्यंत आपला 5 महिन्याचा कालावधी जात असतो, कारण की तुती हा पाला आळ्यांना घालूस तर 5 महिने जात असतात. त्याच्यामुळे आपण रेडी पोझिशनमध्ये करून घेत असतो. मग ज्यावेळेस पाला 5 महिन्यात होतो किंवा आळ्यांना घालण्याच्या पोझिशनमध्ये येतो, तेव्हा आपण कमीत कमी आता एक एकर पाला आहे, त्यामध्ये आपण किती अंडे पुंजे घ्यायचे हे आपल्या पाल्यावरती डिपेंड असते. आपण पहिल्यांदा अंडे पुंजे कमीत कमी 150 घेतो 1 एकरामध्ये, कारण की पाल्याला फलून येणार निघणारा फुटवा जो आहे तो कमी प्रमाणात निघतो. आणि त्यानंतर आपण जसजशी बॅच काढत जाईल तसतसे आपण कमीत कमी 1/2 एकरामध्ये 150 अंडे पुंजे घेऊ शकतो आणि 1 एकरामध्ये 300 अंडे पुंजे घेऊ शकतो. तर त्याचं आता आणि त्याचं मार्केटिंग म्हणजे कसं आहे, आता त्याचं मार्केटिंग आता जसं आपण आळी कमीत कमी 28 आणि जास्तीत जास्त 30 दिवस या पोझिशनमध्ये 30 दिवसांमध्ये विकलेले येत असते. रेशीम उद्योग करण्याकरता तुती लागवडीपासून ते कोष विक्री करेपर्यंत शेतकऱ्यांना विविध योजनांचा सरकार स्तरावरून लाभ दिला जातो, त्यामुळे हा उद्योग शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. विजयराव जानकर हे गेले 10 ते 12 वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्यांना यामध्ये चांगला अनुभव असल्यामुळे आताची जी बॅच चालू आहे त्यांच्यापासून साधारणतः त्यांना 60 ते 70 हजार रुपये उत्पादन चालू ह्याला मिळणार आहे त्यांना. तसेच शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे एक शेतीला दुय्यम व्यवसाय जसे आपण पशुपालन वगैरे असं करतो त्या पद्धतीने लक्ष दिलं तर कमी खर्चामध्ये तसेच कमी कष्टामध्ये हा व्यवसाय शेतकऱ्यांना निश्चितपणे उत्पादन जास्त मिळवून देऊ शकतो. आणि शेतकऱ्याचा जो आत्ताची जी म्हणजे जी परिस्थिती आहे
त्यामध्ये शेतकऱ्याची सुधारणा होऊ शकते. स्वप्नील जानकर 60x30 च्या शेड मधून रेशीम कीटकांची वाढ करतात, त्यामुळे महिन्याभरात त्यांना उत्पादन घेणे शक्य होते. या सगळ्या रेशीम शेतीची जबाबदारी जानकर कुटुंबीय स्वतः पार पाडतात. कोष काढणी झाल्यानंतर त्याची कर्नाटकात किंवा इतर ठिकाणी विक्री केली जाते. संगोपन गृहात आर्द्रता मोजणारी यंत्र, तापमान स्थिर ठेवण्यासाठी शेडवर पालापाचोळा टाकून त्याच्यावर पाणी मारणे, या बाबी ते शेडमध्येच करतात, त्यामुळे इतरांपेक्षा अधिक उत्पादन घेणे त्यांना शक्य होतंय. एकूणच जानकर यांनी रेशीम शेतीचे धरलेली कास ऊसाच्या शेतीपेक्षा कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देते, त्यामुळे ऊस पट्ट्यातील मेहनती शेतकरी देखील जानकर यांच्याप्रमाणे रेशीम शेतीकडे वळल्यास चांगला नफा त्यांना कमावणे शक्य होणार आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. अप्पा, अप्पा, ये पेड़ की. इधर सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा शुगर फॅक्टरीचा 16वा अग्निप्रदीपन दिन आणि गळीत हंगाम शुभारंभ नुकताच करण्यात आला. तालुक्यातील 51 प्रगतशील शेतकरी जोडप्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा 16वा अग्निप्रदीपन आणि गळीत हंगाम शुभारंभ तालुक्यातील 51 प्रगतशील शेतकरी जोडप्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते, तर कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, सभापती पुरुषोत्तम लगड, नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री पाचपुते म्हणाले, भाजप सरकारने कुकडीसाठी 3,900 कोटी, नगर दौंड रस्त्यासाठी 6,047 कोटी तर नगरपालिकेसाठी 150 कोटी दिले आहेत. हा निधी दिल्याबद्दल ज्याला तालुक्याची काही माहिती नाही ते म्हणतात की आम्ही पाठपुरावा केला, आमचा पराभव झाला, पण मी डगमगलो नाही. संकटातून मार्ग काढून शेतकऱ्यांच्या घामाचे दाम देऊन टाकले. अडचणीत आहेत पण घरी बसलो नाही. तालुक्यात 74% इरिगेशन झाल्यामुळे ऊसाचे प्रमाण वाढले म्हणून कारखाने काढले, ते विरोधकांना पाहावले नाही, असे म्हणत पाचपुते यांनी आमदार जगताप यांचा समाचार घेतला. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक संचालक सचिन कातोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष गुंड यांनी करून प्रशासकीय अधिकारी हिरामण पाटील यांनी आभार मानले. आपल्या विसापूर पाण्या विसापूर आमच्या कार्यक्षेत्रातच नाही असं सांगायला लागले. गणपतदादाच्या वतीने आम्ही केस केले आणि ते कार्यक्षेत्रात गेले. कार्यक्षेत्रात मंजूर झालं की सत्कार दुसरे येतात. सत्कार आम्ही विसापूरला समावेश करून घेतलं. अरे विसापूरचं नेमकं माहिती तरी होतं काय? काहीच माहिती नाही लगेच तिथे पेपरला बातमी. जे काम आपण करायचं त्यांनी करायचं. आमच्या भीमाकडच्या लोकांना पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होता. भीमासगडचं 181 किलोमीटर लांब भीमासगडचं पाणी 3 वर्ष झाले, दरवर्षी आपण आणून दिलं म्हणून भीमाच्या कडेचा उंचाकलेला आहे. तुमचं सुद्धा काय एकच प्रश्न मांडला आमच्या कार्यसम्राटाने. एकच प्रश्न मांडला की त्या घोडच्या बॅकवॉटरच्या जमिनी दिलेल्या त्या परत लोकांनी घेतलेल्या विकलेल्या त्याच्या कारवाई करा. पवार सर किती त्रास झाला. 2500 एकर जमीन सरकारच्या नावाने झाली, कोण जबाबदारी आला? गेलं गेलं तुमची जमीन. आता त्याचा आपण करतोय व्यवस्थित, तुम्हाला लाईन लावून देतोय. सुप्रमा या कुकडीची सुप्रमा म्हणजे 2200 कोटी रुपये खर्च झालाय, 600 कोटीला परवानगी आणि 1800 कोटी रुपये 1600 कोटी रुपये बिगर परवानगीचे खर्च केले. त्याच्यामुळे मी 49 वेळेस फाईल केली, त्यातली 30 वेळेस फाईल मी नेली.
मंत्र्यांच्या समोर, मुख्यमंत्र्यांसमोर, उपमुख्यमंत्र्यांसमोर अशी धरून जणू काय चुय काय पाहले अशी फेकून दिलेली फाईल फेकून दिली. या मंत्र्यामध्ये आपण पडल्यानंतर पहिले वेळेस मुख्यमंत्र्याला भेटलो, मंत्र्यांना भेटलो, पालकमंत्र्याला सांगितलं तुम्हाला काम करायचं असतं तर एवढंच काम करा. 2200 कोटी रुपये खर्च झाले तर उरलेले आपल्याला 1800 कोटी रुपये लागणार आहेत. 4000 कोटी म्हणजे 4000 कोटी नाही, जिंकून प्रोजेक्टला सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 1800 कोटी रुपयाची कामं लायनिंग 140 पर्यंत झाले, सगळं लायनिंग, सगळे गेट तयार होणार, सगळ्या चाळ्या तयार होणार, तो बोगद्याचं सुद्धा आज पेपरला बातमी आलेली आहे, बोगदा सुद्धा होणार आणि पाणी डिंब्याचं पाणी आपल्याला येणार, म्हणजे कोकणीचा प्रश्न कायमस्वरूपीचा सुटण्याचा कार्यक्रम आहे. आणि ते झाल्यानंतर आपण सांगितलं चांगली गोष्ट झाली, माझ्या प्रयत्नाला फळ आले. 8 दिवसापूर्वी सरकार नाकाम आहे, सरकार काम करत नाही, कुचकामी आहे सरकार, कुचकामी. मग एवढे पैसे कसे काय तुम्हाला द्यायला, तुमच्या नावाने कसे काय द्यायला? मुख्यमंत्री सोडवे योजना आमदाराला जातात आणि आमदाराला 12 किलोमीटर दिलंय आणि आपल्याला 32 किलोमीटर दिले. आता सुद्धा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला यावर्षी 50 किलोमीटरचा रस्ता देतो. पंतप्रधान सडक योजना बंद होती, 15 वर्ष नव्हते ते बंद होते, आता तुमचे सुरू झाले, तुमचे रस्ते बसले, सभापतीचे रस्ते बसले, सगळ्यांचे रस्ते बसले ना. कामाच्या संदर्भात कुठे आपण अडचण नाही, लोकांच्या संदर्भात आहे. फक्त एकच येऊन येऊन डोलायचा कारखान्याचं काय. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. जाफराबाद तालुक्यातील भारज ते वानखेडा आणि रास्ताळ ते कोळेगाव या दरम्यानचं रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे. याबाबत संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जाफराबाद तालुक्यातील भारज ते वानखेडा आणि रस्ताळ ते कोळेगाव या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. खासदार रावसाहेब दानवे आणि माननीय संतोष पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भारज ते वानखेडा आणि रास्ताळ ते कोळेगाव रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. परंतु रस्त्याचे काम धातुरमातूर करून गुत्तेदार स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. सादरील काम हे 50 फूट रुंदी मुरुमाची भरती करण्यात यावी असा करार ठेकेदाराने केला आहे. परंतु संबंधित ठेकेदार कराराचे पालन न करता रुंदीमध्ये काही ठिकाणी 50 फूट तर काही ठिकाणी 30 फूट अशी रुंदी घेण्यात येते. आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटलो असताना त्यांनी सांगितले की यामध्ये गरीब शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे आणि तसेच संबंधित ठेकेदार मुरुमाची भरती न करता रस्त्याची बाजूची काळी माती मुरुमामध्ये मिक्स करून त्यात टाकण्यात येत आहे. त्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे, याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. तर सदरील विभागाने यांच्याकडे जातीने लक्ष देऊन कामाची पाहणी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जी शेतीजवळची माती आहे ती वरती न टाकता रोडमध्ये टाकली जाऊ लागलेली, कुठल्याही मुरुमाची जास्तीत जास्त टिप्पर न आणता शेतकऱ्याच्याच बाजूचा मुरुम जो आहे तो मुरुम उकारण्यात येत आहे आणि तोच टाकून उघ वरकरनी काहीतरी थोड्याफार प्रमाणात ट्रीप आणण्यात येत आहे. त्याचबरोबर साईडमध्ये ज्या व्यक्तीचं प्राबल्य जास्त आहे किंवा त्याचं साईड ही कमी घेण्यात येऊ लागलेली आणि जे शेतकरी ऐकतायत त्याची साईड ही जास्त प्रमाणात घेऊ लागलेली, अशा प्रकारचा सर्रास भ्रष्टाचार या रोडवरती चालू आहे. याची दखल शासन व्यवस्थेने निश्चित घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. असं या ठिकाणी वानखेडा या ठिकाणी पुलाच्या जवळचे जर भाग बघितला तर सर्व दृष्टिकोनातून त्याची चाचपणी केली जावी आणि गाव साईडला सुद्धा रोड, गावातली जमीन ही गायरानातली असताना सुद्धा गावामध्ये सुद्धा रोड हा कमी कमी प्रमाणात घेण्यात येत आहे. जे 50 फूट अंतर आहे ती फक्त 30 फुटावरतीच गावातला रोड हा घेण्यात येत आहे. हो, मधोमध बी काळी माती टाकल्या जात आहे, चांगल्या प्रकारचे कुठल्याही वापर इथं केला जात नाही. पंतप्रधान म्हणजे मुख्यमंत्री सडक योजना आहे परंतु या कामाचा दर्जा पाहिजेच्या प्रमाणात व्यवस्थित नाही आहे आणि आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं, जे म्हणे की असं आहे तसं आहे, म्हटलं ते काहीच नाही, तुमच्या इस्टिमेटप्रमाणे तुम्ही काम केलं पाहिजे. रोडची जर रुंदी 50 फूट असेल तरी 50च केली पाहिजे. काही ठिकाणी म्हणजे आतापर्यंत काही प्रत्येक ठिकाणी 50 घेतली आणि समोर आल्यानंतर काही ठिकाणी 45 केली, काही ठिकाणी 40 केली, हे उचित नाही आहे. संबंधित डिपार्टमेंटची जी सोबत आम्ही चर्चा केली ते म्हणे बा अन्याय कुठं होणार नाही. काय म्हटलं अन्यायाचा विषय नाही, आमचं कोणी दुश्मन नाही आणि कोणी मित्र पण नाही. जशी रोडची साईज असेल त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं पाहिजे, हार्ड मुरुम असेल तर हार्डच मुरुम टाकला पाहिजे आणि दर्जाहीन जर काम असेल तर गावकरी या नात्यानं आम्ही निश्चितच रोड बंद करू असं आमचं गावकऱ्यामध्ये ठरलेलं आहे. शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मधली फळी निरखून पाहण्याची टीम इंडियाला आज संधी आहे. आशिया चषकाच्या फायनल मॅचचं तिकीट कन्फर्म झाल्यानंतर टीम इंडिया हा प्रयत्न करू शकेल असं जाणकारांचं मत आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियानं पाकिस्तानचा 9 विकेट्सने धुव्वा उडवून
आशिया चषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. या फायनलमध्ये खेळण्याआधी भारतीय संघाला आज सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानशी दोन हात करण्याची संधी मिळणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या या सामन्यात आपली मधली फळी निरखून पाहण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. आशिया चषकात भारतानं सलग 4 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. या चारही सामन्यांमध्ये भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी बजावली, त्यामुळे मधल्या फळीच्या फलंदाजांवर फारसा ताण आलेला नाही. यामुळेच अफगाणिस्तान विरुद्धचा सामना म्हणजे फायनलच्या दृष्टीने मधल्या फळीच्या फलंदाजांना निरखून घेण्याची टीम इंडियासाठी अखेरची संधी आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानला हलक्यावर घेऊन चालणार नाही, कारण या स्पर्धेत अफगाणिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशला चांगलेच दणके दिले आहेत, त्यामुळे अफगाणिस्तानचा संघही धोकादायक ठरला आहे. या मालिकेचा शेवट विजयाने करण्याचं ध्येय अफगाणिस्तानचं असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. राज्यातील सुमारे 25,000 प्राध्यापकांचे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन, विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी केले आंदोलन. प्रेझेंटेशन द्या, 5 प्रभावी निर्णय सांगा, मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आदेश. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कामगिरीचा आढावा. थकित ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन, कारखाना अध्यक्षांच्या वाड्यासमोरच केले शेतकऱ्यांनी ठेया देऊन बोंबाबोंब आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ. आणि अंबडच्या घनसावंगीत दोघांची आत्महत्या, परिसरात पसरली शोककळा. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहता शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.